भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्याचे सचिव ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी अटक केली। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केला, आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं म्हणून प्रदीप गावडेंना या ठिकाणी अटक करण्यात आली। म्हणजे राज्यामध्ये एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर असताना, राज्याचं नाव संपूर्ण जगामध्ये खराब होत असताना, राज्यामध्ये चक्रीवादळाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीचं नुकसान झालेलं असताना अशा सेन्सिटिव्ह विषयात काम करायचं राहिलं बाजूला, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय या राज्य सरकारला हा वाटतो की एक युवा सोशल मीडियावरती आपलं मत व्यक्त करतो आणि केवळ यांच्या नेत्यांच्या विरोधात त्यांच्या चुकीच्या गोष्टींना वाचा फोडली म्हणून त्या ठिकाणी प्रदीप गावडेंना अरेस्ट करायची आणि कोरोनाच्या इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारचं कृत्य आज राज्य सरकारकडनं घडतंय। मला वाटतं हे खूप दुःखद आहे, हे खेदजनक आहे। म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष युवतीवरती बलात्काराचा गुन्हा संभाजीनगरमध्ये दाखल होतो, पण त्याला अरेस्ट त्या ठिकाणी होत नाही। त्या ठिकाणी गृहमंत्रालयाकडनं दबाव येतो आणि त्याला चौकशीलासुद्धा बोलवलं जात नाही, त्याला अरेस्टसुद्धा होत नाही। अशा प्रकारची मोंगलाई या राज्यात सुरू आहे, पण सोशल मीडियावरती फक्त आपलं मत व्यक्त केलं म्हणून राज्याचा एक नामांकित वकील जो भीमा कोरेगाव सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये सुद्धा एक ताकदीचा वकील म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, अशाला मात्र अरेस्ट करायला आपल्याला मुंबईवरनं पोलीस फोर्स पुण्याला पाठवायला वेळ आहे, हे चुकीचं या राज्यात घडत आहे। भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही याचा निषेध करतो आणि राज्यभरामध्ये आम्ही याचं आंदोलन करणार आहे। आम्ही याचा जाब विचारतोय की अशा प्रकारचं कृत्य आपल्याला का करावं असं वाटलं, आपण आम्हाला सांगितलं असतं तर ते स्वतः येऊन त्या ठिकाणी हजर झाले असते। आणि जेव्हा की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत की अशा विषयामध्ये ज्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे अशा विषयांमध्ये आपण अरेस्ट करू नका, त्यांना 41 ची नोटीस सुद्धा दिली नाही, त्यांना FIR कॉपी सुद्धा प्रदीप गावडेंना अजून दिली नाही, पण त्यांना अरेस्ट मात्र आपण केली, अशा प्रकारची बेकायदेशीर ही अटक आहे। आम्ही याचा निषेध तर करतोच, पण त्याचबरोबर राज्यभरात ह्याचे पडसाद उमटतील हे सुद्धा या निमित्तानं सांगतो आणि त्यांना त्वरित आपण सोडलं पाहिजे। अशा प्रकारच्या चुकीच्या बेकायदेशीर गोष्टी मुंबई पोलिसांकडनं होऊ नये ही आपल्याला या ठिकाणी आम्ही सूचना पण करतो आणि ह्या प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे सुद्धा ठामपणे या ठिकाणी सांगतो।